जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भटकंतीमध्ये आपण जाणार आहोत एक अतिशय जागृत असं हनुमान मंदिर आहे, कलगाव हनुमान मंदिर. आता नाव ऐकल्यानंतर तुम्हाला जरा नवीनच वाटलं असेल पहिल्यांदाच नाव ऐकल्यामुळं. दक्षिण गुजरातमध्ये जर आपण मुंबईवरून सुरतला जर जात असत तर वापीपासून एक आतमध्ये 15 किलोमीटरवर असणारं हे ठिकाण आहे. मी तुम्हाला गुगल लोकेशनच्या गुगल मॅपच्या साह्याने या ठिकाणी कसं पोहोचू शकतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत. या मंदिरासाठी आपण भिलाडवरूनही येऊ शकतो किंवा वापीवरूनही या ठिकाणी यायला रस्ता आहे. तर भिलाडवरून जरी आलं तरी आपण सरीगाव चौकातून या ठिकाणी जाऊ शकतो. आता वापीपासून साधारणतः 15 किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता आहे. आणि आपण वापीवरून येताना जर दमण मार्गे आला तर हा जो रोड लागतो आहे आपल्याला, या रोडवरून एक सुंदर असं जे एक लोटस गार्डन आहे, एक कमल उद्यान, इथे एक मोठा तलाव आहे. आणि या तलावात कमळाची फुलं फुललेली पाहू शकतो आपण. अतिशय सुंदर आणि मनमोहन घेणारा हा ठिकाण आहे. या ठिकाणी आपण पुढे जे पाहू शकतो तो पुढे समुद्र किनारा आहे. अरबी समुद्राचा किनारा असल्यामुळं इथं नारळाची झाडं वगैरे एक असं मनमोहक दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो. येताना आपण नक्कीच या ठिकाणी थांबूया. आता इथून पुढं आपण ज्यावेळेस नारगोलच्या दिशेनं निघतो तर नारगोलच्या दिशेनं निघाल्यानंतर एक साधारणतः फणसाच्या चौकातून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथून एक बोर्ड लागतो, जो कलगावच्या मंदिरासाठीचा बोर्ड आपण समोर पाहू शकतो. या बोर्डपासून आपल्याला जो काही कलगाव आहे या गावाच्या दिशेनं एक साधारणतः इथून 2 किलोमीटरचा पुढे प्रवास आहे. आणि या गावच्या रस्त्याने या रस्त्यामधून आतमध्ये जावं लागतं. हाही रस्ता आपण या ठिकाणी पाहू शकतो, एक चांगला रस्ता आहे. आणि या रस्त्यावरूनच पुढं आपण साधारणतः 2 किलोमीटर अंतर पुढं गेल्यानंतर हे मंदिराचं म्हणजे आपण गावामध्ये प्रवेश करतो, कलगावमध्ये. आणि गावात प्रवेश केल्यानंतर हे जे समोर आपण पाहू शकतो ही आहे पार्किंग. इथं ज्यावेळेस हनुमान जयंतीचा कार्यक्रम होतो त्यावेळेस जो काही भला मोठा कार्यक्रम असतो तो या ठिकाणीच असतो, परंतु आता सध्या ही पार्किंग म्हणूनच या ठिकाणी वापरत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक भली मोठी पार्किंग आहे, इथं बरीच वाहने पार्क करू शकतो. आणि इथूनच साधारणतः एक 50 मीटर अंतरावरती समोर जो एक भला मोठा वृक्ष दिसतो आहे, हे वृक्ष म्हणजेच हे हनुमंताचं मंदिर आहे. हे आपण मंदिराच्या समोर आलेलं आहे पाहू शकतो. हे एक मंदिर आहे, एक नवीन बांधकाम केलेलं मंदिर आहे. या ठिकाणी एक जुनी विहिरी आहे. आणि इथून पुढं मंदिराचा जो आहे तो समोर दिसणारा गाभारा. आणि इथं जे असणाऱ्या या वृक्षाचा जो काही बुंदा आहे, या वृक्षाच्या बुंद्यातच ही असणारी हनुमानाची मूर्ती आहे. इथं वेगळी अशी मूर्ती प्रतिष्ठापना केलेली किंवा बसवलेली वगैरे नाही, हे आपण आता प्रवेश केल्यानंतर पाहू शकतो. हा जो त्या भल्या मोठ्या वृक्षाचा बुंदा आहे, या बुंद्यातच कोरीव केलेली अशी ही आपण हनुमानाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकतो. अतिशय लाखो हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे असलं जागृत असं मंदिर कलगाव मंदिर आहे. इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे लोक किंवा दक्षिण गुजरातमध्ये खूपच प्रसिद्ध असे मंदिर आहे कलगाव मंदिर. आणि या वृक्ष आपण पाहू शकतो. याच्या बाजूला जे दिसतं आहे समोर, आता शिखराचं काम चालू आहे, हे नवीन राम मंदिराचं निर्माण या ठिकाणी केलं जात आहे. या राम मंदिराचं लोकार्पण ही लवकरच होईल. आता हे सध्या पूर्ण स्थितीच्या दिशेनं मंदिराची वाटचाल चालू आहे. हे हनुमान मंदिर आणि समोर दिसणारं हे राम मंदिर. याचप्रमाणे आपण या ठिकाणी पूजेचं सामान वगैरे घेण्यासाठी हा समोर एक स्टॉलही काही पाहू शकतो. आणि या ज्या समोर उभा केलेल्या गाड्या आहेत, शक्यतो ज्या नवीन गाड्यांची पूजा वगैरे हे करण्यासाठी या ठिकाणी या गाड्या आणल्या जातात, हा पण वृक्ष पाहू शकतो. आणि असं दर्शन घेतल्यानंतर आपण परत जर फिरलं या सुरेख रस्त्यावरून तर आपण आता पोचूया त्या लोटस गार्डनवरती, जे लोटस गार्डन आपण येतानाही थोडं पाहिलं होतं. मित्रांनो, या ठिकाणी आता सध्या पुढं आपण काही स्टॉलही पाहू शकतो. संध्याकाळी इथं खूप मोठ्या प्रमाणात रेंजेल होते. या ठिकाणी नारळ पाणी किंवा इतर बऱ्याच प्रकारचे स्टॉल आहेत, जेणेकरून इथं संध्याकाळी फोटोग्राफीसाठी सनसेट पॉईंट ही आहे, हाही चांगला आहे. आणि इथं असणारी कमळाची फुलेही मनमोहक अशी मनवेधून घेणारी आहेत. त्याच्यामुळे इथं संध्याकाळी जॉगिंगसाठी असो की फोटोग्राफर्स असो किंवा जे काही फिरायला येणारे लोक आहेत यांची या ठिकाणी रेलचेल असते. आणि कलगावला येणारे बहुतांश सर्वच लोक या ठिकाणी या सुंदर अशा एक निसर्गरम्य पॉईंटला थांबतात.
आपण पुढं पाहू शकतो. या बाजूला असणारा अरबी समुद्र आणि त्याच्या बाजूला असणारी जी काही नारळाची झाडं वगैरे आपण या ठिकाणी पाहू शकतो. हेही एक नयनरम्य असं दृश्य आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. हा ब्रिज नवीनच बनवण्यात आलेला आहे आणि इथं आपल्याला थांबण्यासाठी कठडे वगैरे आहेत किंवा संध्याकाळी स्टॉल लागतात. आता बऱ्याच स्टॉलवरती या लेकच्या बाजूला बसण्यासाठीची सोय करण्यात आलेली आहे. आणि आपण न पाहिलेलं मी एक दृश्य आज पहिल्यांदाच मला इथं पाहायला भेटलं. ते म्हणजे काही लोक जे आहेत हे कमळाची फुलं या ठिकाणी काढत होते. एक थर्माकॉलच्या तुकड्यावरती उभा राहून वेळूच्या साह्याने एक बोटिंग करून हे लोक या ठिकाणी कमळाची फुलं काढत होते. मित्रांनो, अशा प्रकारची भटकंती, निसर्गाचंही दर्शन झालं आणि हनुमानाचंही दर्शन झालं. आपणही या भागात असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि आनंद घ्या. धन्यवाद.